नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट परिसर, तालुका जिल्हा नाशिक. महत्त्वाचा असा व्हिडिओ, महत्त्वाचा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच आहे, पण तरी मी जे करतो ते सगळ्यांना सांगत असतो. आता हे जे आहेत, आपला हा तैवान पिंक पेरूचा जो प्लॉट आहे, याचं तुम्हाला मी लागवड दाखवली होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हरभरा पेरला हे पण तुम्हाला दाखवलं होतं. आता पेरल्यानंतरचं जी काही मधली जागा होती, म्हणजे झाडाच्या जवळची जी वाफ आहे ना, ही वाफ काढणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे निंदणं किंवा खुरपणं त्याच्याजवळचं जे आहे हे करणं पण महत्त्वाचं आहे. हे करण्यासाठी आमचं हे सगळं निंदणं खुरपणंचं काम चालू आहे. प्लस आज आम्ही ड्रेंचिंग पण करणार आहोत, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. निंदणं खुरपण्याचं काम आता चाललं आहे आमचं जोरामध्ये. हे बघा, आता हे निंदणं आणि खुरपणं जे आहे याच्याजवळचं हे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने चालू आहे. करा बरं काकू, कर बरं काय असं जे आहे बघा, याच्याजवळचं सगळं निंदणं खुरपणं जे आहे ना हे चालू आहे. म्हणजे झाडाच्या जवळची वाफ काढणं खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे आता हे झाड आहे ना आपलं, त्याजवळची वाफ जर काढली, कारण की पाऊस खूप प्रचंड झाला होता, आणि त्यानंतर परत ही जी वाफ काढली, तर वाफ काढल्यानंतरचं जो झाड जे पिकअप घेतं ना, याचा खरंच चांगला रिझल्ट असतो. तोच तुम्हाला दाखवायचा. म्हणजे बघा आता हे सगळं असं सगळं काम चालू आहे. बरोबर, हे सगळं जे आहे निंदण्याचं आणि खुरपण्याचं काम जे आहे हे सगळं चालू आहे. आता इकडच्या बाजूला सगळं झालेलं दिसतं आहे, आणि ह्या बाजूला जे आहे हे थोडंसं बाकी आहे. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे, वेळोवेळी एवढी थोडीशी काळजी जर घेतली. आता या हरभरा वगैरे जो आहे, हरभरा पेरलेला हरभरा थोडाफार आता उतरला आहे. एका शेतकऱ्याचं मला महत्त्वाचं असा याच्याबद्दल एक हरभरा पेरला आंतरपीक जे हरभरा आहे याबद्दल एक महत्त्वाची सूचना आली होती. म्हणजे त्या शेतकऱ्याचा साधारणतः 8 एकर क्षेत्र आहे तैवान पिंक पेरूचं, आणि 8 एकर क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी आंतरपीक हरभरा केला होता, तर हरभऱ्याचा एक त्यांनी महत्त्वाचं एक असं सांगितलं की हरभरा जो असणार आहे, की हरभऱ्याची जी आम असते, आम म्हणजे जे आम्लयुक्त जे जेव्हा हरभऱ्याला जे फळ यायला लागतं, म्हणजे हरभरा जेव्हा फुलवरायच्या याच्यात असतो, तेव्हा एक आंबट अशी आम येत असते. बरोबर, आणि हे आम्लयुक्त असल्यामुळे याच्या जवळपास हरभऱ्याच्या जवळपास जे पण काही असेल त्याची वाढ थांबून जाते. म्हणजे पेरूची वाढ थांबते. म्हणजे त्यांचा स्वतःचा 8 एकरचा अनुभव होता. तो 8 एकरमध्ये त्यांनी जेव्हा हरभरा केला, तर हरभरा जोपर्यंत निघाला, म्हणजे हरभरा जोपर्यंत होता, म्हणजे 1.5 महिन्यासाठी त्यांची वाढ ही थांबली होती, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी खालच्या प्लॉटमध्ये पण हरभरा केला होता, आणि हरभरा केल्यानंतर आणि खूप हे हरभरा केल्यानंतर खालच्या प्लॉटला मला तसा काही प्रॉब्लेम आला नाही, म्हणून हे नवीन प्लॉटमध्ये पण मी आंतरपीक हरभरा हे सिलेक्ट केलं. हेच तुम्हाला दाखवलं. त्या शेतकऱ्याचं तसं म्हणणं होतं, पण त्यांचं म्हणणं नक्कीच बरोबर असणार आहे. का? कारण की एकदम जवळ त्यांनी पेरलं होतं. आता मी हा जवळपास एवढं अंतर ठेवलेलं आहे, म्हणजे बघितलं तर हा हे जे आहे एवढं अंतर ठेवलं, म्हणजे इकडच्या बाजूला साधारणतः 1.5 इथून ते 1.5 ते 1.5 फूट आहे, आणि इकडनं 1.5 ते 1.5 फूट, म्हणजे 3 फूट पूर्ण 3 ते 3.5 फूट जवळपास अंतर मी सोडलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे जे काही हरभऱ्याचं असेल ते इथपर्यंत येणार नाही, आणि त्याचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही, हे त्याच्यावरचं एक सोल्युशन आहे. पण धन्यवाद त्या शेतकऱ्याचे पण, त्यांनी सांगितलं, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला, आणि आपण आपला प्लस शेतकऱ्यांचा अनुभव ह्या दोन्ही पण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद याबद्दल. हेच निंदणे खुरपणे आणि वाफ काढणे हे हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, आणि ते काम माझं चालू आहे हेही तुम्हाला सांगतो आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही ड्रेंचिंग करणार आहोत आपण, ते ड्रेंचिंगच्याबद्दल पण सांगायचं आहे. म्हणजे युमिक 1919 चं महत्त्व आणि ते कसं करायचं हे पण तुम्हाला सांगतो. चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.